नमस्कार, स्वागत आहे अप्रतिम किचन मध्ये। आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल काही झटपट रेसिपी दाखवणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। तर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की एक लाईक करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बघूयात। तर आपली पहिली रेसिपी आहे दह्यापासून। दही शरीराला अत्यंत आवश्यक असतं। दह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात। दह्याने स्किन पण खूप छान होते। दह्यापासूनच हेअर स्पा वगैरे करतात। तर दही हे आपल्या आहारात असणं आवश्यक आहे। तर हे दही मी घरीच बनवलं आहे। दही कसं बनवायचं याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। आता मी लस्सी बनवणार आहे दह्यापासून। तर लस्सी सर्वांनाच आवडते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। तर मी थोडंसं दही काढून घेतलं आहे। आता या दह्यामध्ये साखर टाकणार आहे। खूप आंबट असेल तर साखर थोडी जास्त वाढवायची। अशा प्रकारे मी पिलरच्या साहाय्याने दही व्यवस्थित मिक्स करते। जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात दही असेल तर तुम्ही रवीच्या साहाय्याने दही उसळू शकता, पण पिलरच्या साहाय्याने ते उडत नाही। कमी प्रमाणात असेल तर पिलरच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे फेटून घ्या। छान अशी लस्सी तयार होते। उन्हाळ्यात लस्सी प्यायची मजा खूप वेगळी असते। आणि दही शरीराला अत्यंत आवश्यक असतं। जे डायबिटीस पेशंट असतात त्यांच्या शरीरामध्ये ब्लड कंट्रोल मेंटेन करण्यासाठी किंवा फूड शुगर मेंटेन करण्यासाठी दह्याचा उपयोग केला जातो। फरक एवढाच की त्यामध्ये साखर न टाकता थोडंसं मीठ टाकलं जातं। तर बघा, छान असं घट्टसर आपली लस्सी तयार झाली आहे। आता ती मी ग्लासामध्ये काढून घेते। त्यापूर्वी त्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकते, जेणेकरून आपली लस्सी एकदम थंड होईल। तर अशी साधी सुप्पी लस्सी अगदी दर उन्हाळ्यात करून प्यावी। तर तुम्हाला थंड हवी नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे नाही टाकले तरी चालतील। तर आपली छान अशी घट्टसर लस्सी तयार आहे। तर अगदी पौष्टिक असते, आपल्या केसांच्या वाढीसाठी, आपल्या त्वचेसाठी। त्वचा एकदम चमकदार होते। तर बघा, मी ग्लासामध्ये ओतून घेतली, बर्फाचा वरती तरंगला आहे आणि छान अशी मस्त लस्सी तयार आहे अगदी घरच्या घरी। आणि त्यावरती मी थोडेसे बदाम कापून टाकले। बदाम नसतील तरी काही हरकत नाही। आपली छान घट्टसर गोड आंबट लस्सी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। अतिशय पौष्टिक आणि उन्हाळ्यामध्ये तर सर्वांनी नक्की करून प्यावे। चला तर मग आपण दुसरी रेसिपी बघूयात। दुसरी रेसिपी ही तिसऱ्या रेसिपीवर डिपेंड आहे। तर हे मी घेतलं आहे पीठ। तर हे पीठ कशापासून बनवलं आहे मी तुम्हाला सांगते। नेहमी नेहमी आपण डाळीच्या पिठाचे भजे बनवतो, तर त्याऐवजी मी येथे एक कप डाळ भिजत घातली होती, चण्याचीच डाळ होती। आणि त्या चण्याच्या डाळीची भजी ऑसम लागतात। तर ही डाळ 4 ते 5 तास भिजत घातली, त्यामध्ये हिरवी मिरची लसूण बारीक वाटून घातलं आणि मीठ टाकलं आहे। तर त्यामध्येच आता मी कांदा आणि कोथिंबीर टाकते आणि छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार होतील। अगदी डाळीच्या पिठापेक्षा ही डाळ भिजून जी भजी तयार करतो ते एकदम मस्त लागतात। त्यामध्येच टाकणार आहे हळद। अगदी रेग्युलर भजनसाठी आपण जशी तयारी करतो तशीच मी तयारी केली आहे। फक्त डाळ पाणी न घालता वाटून घ्यायची आहे, कारण डाळ भिजवलेली असते। बघा, त्यानंतर वाटलंस थोडंसं पाणी घालू शकतो। तर ह्या अशा जाडसर पिठाचे तुम्ही दिडेसुद्धा बनवू शकता। अगदी पौष्टिक असतात, चण्यांमध्ये प्रोटीन्स असतं। तर अशा प्रकारे हे दीड आहे तुम्ही नाश्त्याला देखील बनवू शकता। रात्रभर डाळ भिजत घालायची आणि सकाळी ती वाटायची, छान अशी दीडे काढून द्यायचे, किंवा त्याची भजी देखील बनवू शकता। आता मी ही भजी काढून घेते। खूप मस्त आणि कुरकुरीत होतात। तर थोडंसं पाणी ॲड करून मी ते कढईमध्ये भजी काढून घेणार आहे। अशा प्रकारे ही भजी जसे आपण डाळ वडा वगैरे बाहेर खातो त्याप्रमाणे लागतात। तर बघा, कडक तेलामध्ये ही भजी मी काढून घेते।
तर छान असे दोन्ही साईडने पलटल्यानंतर ही भजी बघा तांबूस कलरवरती तळून घ्यायची आहे. बघा छान अशी कुरकुरीत भजी तयार आहे, डाळीच्या पिठापेक्षा वेगळी काहीतरी मस्त. तर आता ही भजीच मी अशीच ठेवून ते कढी बनवणार आहे. तर कढी ताकापासून बनवणार आहे, ह्याच कढईमध्ये बनवते. तर हे आहे ताक, हे मी मिक्सरमध्ये दही ग्राइंड करून घेतले, आता कढईमध्ये टाकला आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची, त्यानंतर मोहरी टाकून घेते आणि लसूण पाकळ्या. तर कढी पण मस्त होते. आता ताकामध्येच मी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि ताकामध्येच बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं, म्हणजे कढईमध्ये जास्त त्याच्या गुठळ्या होत नाही. तर कोथिंबीर टाकली, हळद पावडर टाकली. आता हे तयार केलेलं डाळीच्या पिठाचं ताक त्यामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्येच मीठ आणि थोडीशी चवीनुसार साखर टाकायची आहे. साखर खूप जास्त टाकायची नाही, कढीला साखरेने मस्त टेस्ट येते. तर बघा ताकापासून घरच्या घरी मस्त कढी बनवली. आता ती तयार केली भजी मी त्या कढीमध्ये टाकणार आहे. मस्त कॉम्बिनेशन आहे, नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तर भात आणि कढी खूप छान लागते. तर माझ्या ह्या आजच्या हेल्दी रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून कळवा. तुम्ही करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.